नमस्कार मित्रांनो, वेल्थ आयडियाज मध्ये तुमचं हार्दिक स्वागत। आजपासून आपला बेसिक कोर्स सुरू होतोय। आज बेसिकचा पहिला व्हिडिओ आपण बघणार आहोत। आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर म्हणजे काय हे सांगणार आहे। तर शेअर म्हणजे नक्की काय? समजा माझ्याकडची काही अमाऊंट घेऊन मी एक बिझनेस चालू केला। पुढील काही काळामध्ये त्या बिझनेसमध्ये मला चांगला प्रॉफिट झालं, चांगली ग्रोथ होऊ लागली आणि मला असं वाटलं की बिझनेस अजून एक्सपांड करावा। मग मी काय केलं, मी माझ्या दोन मित्रांना माझ्या सोबत जॉईन केलं ऍज अ पार्टनर। म्हणजे जो काही प्रॉफिट होईल तो आम्ही तिघांनी वाटून घेणार आणि जी काही इन्व्हेस्टमेंट असेल ती आमच्या तिघांची सोबतची बरोबरची। आणखी काही काळानंतर आम्हाला जास्त ऑर्डर्स मिळाला, आमचा बिझनेस जास्त ग्रो होऊ लागला आणि आम्हाला आणखी पैशाची गरज लागली। मग आता आमच्याकडे काय ऑप्शन्स राहिले? आमच्याकडे तीन ऑप्शन राहिले। एक, पार्टनरशिप आम्ही वाढवू शकतो। कोणी इन्व्हेस्टर्स असेल तर त्याला ऍज अ पार्टनर म्हणून आपण अप्रोच करू शकतो। दुसरं ऑप्शन आहे, एखाद्या फायनान्शियल ऑर्गनायझेशन कडून आम्ही लोन घेऊ शकतो किंवा बँकेकडून लोन घेऊ शकतो। आणि तिसरं ऑप्शन आहे, आम्ही आमच्या कंपनीला मार्केटमध्ये लिस्टिंग करू शकतो। आता मार्केटमध्ये लिस्टिंग करणं म्हणजे काय? समजा मला 600 करोडची गरज आहे तर मी काय करणार, 600 करोडचे शेअर्स मार्केटमध्ये आणणार आणि त्यासाठी ज्या काही लीगल ऍक्टिव्हिटीज असणार, ज्या काही प्रोसिजर्स असेल तो प्रोसिजर मी पूर्ण करणार आणि तेवढ्या अमाऊंटचे शेअर्स मी मार्केटमध्ये आणणार लोकल पब्लिकसाठी। मग लोकल पब्लिक काय करणार किंवा इन्व्हेस्टर्स काय करणार, माझे ते शेअर्स घेणार, परचेस करणार, विकत घेणार आणि मग त्यांनी विकत घेतलेल्या शेअर्सवरची जी अमाऊंट आहे ती मी माझ्या बिझनेससाठी वापरणार। बरं, यात मला बेनिफिट काय होणार? मला जो काही अमाऊंट मिळणार त्याच्यावर मला व्याज भरायची गरज नाही पडणार। म्हणजे मला बिनव्याजी पैसे मिळाले आणि ते मी माझ्या बिझनेस एक्सपान्शन साठी वापरतोय। आता यात इन्व्हेस्टर्सचा काय फायदा होणार किंवा ते शेअर्स होल्डर आहेत ज्यांनी माझ्या कंपनीचे शेअर्स घेतलेत त्यांना काय फायदा होईल? तर आपण त्यांचे फायदे बघूया। सगळ्यात महत्वाचा फायदा, जेवढे त्यांच्याकडे शेअर्स आहेत तेवढी ओनरशिप माझ्या कंपनीमध्ये त्यांना मिळणार। दुसरा फायदा, कंपनीमध्ये समजा एखादी पॉलिसी आम्हाला राबवायची असेल किंवा मॅनेजमेंट मधली एखादी व्यक्ती चेंज करायची असेल तर त्यावेळेला वोटिंग होते, तर त्या वोटिंगचे राईट्स शेअर होल्डर्सना मिळणार। तिसरा फायदा, माझ्या कंपनीची वर्षातून एकदा अॅन्युअल जनरल मीटिंग होते आणि त्या मीटिंगचं इन्व्हिटेशन सुद्धा शेअर होल्डर्सना मिळणार। मी तुमच्याकडून पैसे घेतलेत, माझ्या कंपनीमध्ये ते इन्व्हेस्ट केलेत आणि माझा बिझनेस ग्रो केला, मला फायदा झाला। आता हा फायदा मी काय करणार, मी माझ्या सर्व शेअर्स होल्डर बरोबर हा फायदा वाटणार। त्याला म्हणतात डिव्हिडंड। म्हणजेच माझ्या कंपनीत ज्यांनी शेअर्स घेतलेले आहेत त्यांना माझ्या कंपनीकडून डिव्हिडंड मिळणार। हा फायदा शेअर होल्डर्सशी वाटण्याचा अजून एक प्रकार आहे ज्याला म्हणतात बोनस शेअर। माझ्या कंपनीमध्ये झालेली ग्रोथ ही डिव्हिडंडच्या ऐवजी मी बोनस शेअरच्या रूपात माझ्या शेअर होल्डर्सला वाटणार। आता सहावा फायदा बघूया, माझ्या कंपनीची ग्रोथ झाली त्यामुळे माझ्या शेअरची प्राइस सुद्धा मार्केटमध्ये वाढली। सुरुवातीला 200 रुपयाला असणारा शेअर नंतर 2000 रुपयाकडे गेला, हळूहळू तो 20,000-25,000 कडे गेलाय। पण आता काय होतंय, जे छोटे छोटे इन्व्हेस्टर्स आहेत ना ते माझ्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकत नाही किंवा माझ्या कंपनीचे शेअर्स घेऊ शकत नाही। मग मी काय करतो, जो 25,000 शेअर आहे ना त्याला स्प्लिट करतो, त्याचे तुकडे करतो, त्याचे 10 तुकडे करतो आणि 2500 एक शेअर मार्केटमध्ये आणतो। मग या स्प्लिट झालेल्या शेअर्सचा शेअर होल्डरला काय फायदा होतो? म्हणजे आता बघा, तुमच्या अकाउंटमध्ये माझ्या कंपनीचा एकच शेअर आहे ज्याची व्हॅल्यू आहे 25,000 रुपये, पण मी काय केलं, स्प्लिट केले। म्हणजेच तुमच्या अकाउंटमध्ये 25,000 एक शेअर जाऊन त्याच्या ऐवजी 2500 10 शेअर्स आले। म्हणजेच काय, तुम्ही त्या 10 उद्या 5 विकू शकता किंवा ते तसेच ठेवले, अजून काही वर्षाने समजा कंपनीने चांगला ग्रोथ केला तर पुन्हा हा 2500 शेअर 25,000 कडे जाऊ शकतो आणि त्यावेळेला तुमच्या अकाउंटमध्ये किती असणार, 10 शेअर। पुढे जाऊन माझा बिझनेस चांगला सेट झाला, मला आणखी काही पैशाची गरज पडली तर मी काय करतोय, माझे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स आहेत ज्यांच्याकडे ऑलरेडी माझ्या कंपनीचे शेअर्स आहेत त्यांना मी राईट इश्यू करतोय। म्हणजेच काय, समजा माझ्या शेअर्सची मार्केट व्हॅल्यू 2500 रुपये आहे तर जे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना मी आणखी एक्स्ट्रा शेअर इश्यू करणार आणि ज्याची मार्केट व्हॅल्यू पेक्षा खूप कमी प्राइस असेल, म्हणजे समजा 70% किंवा 60% कमी व्हॅल्यूने मी माझ्या एक्झिस्टिंग इन्व्हेस्टरला सांगणार की तुम्ही माझ्याकडून शेअर घ्या। याला म्हणतात राईट इश्यू करणे। आता आला मर्जिंग, दोन वेगवेगळे बिझनेस एकत्र येतात याला म्हणतात मर्जिंग। म्हणजेच काय होतं, एक बिझनेस समजा चालत नाहीये आणि त्याचे सुद्धा मार्केटमध्ये शेअर्स आहेत आणि दुसरा बिझनेस चांगला चालतोय आणि त्या कंपनीचे सुद्धा मार्केटमध्ये शेअर्स आहेत, तर काय करते ही दुसरी कंपनी त्या पहिल्या कंपनीला टेक ओव्हर करते आणि मग ती काय करते, ह्या कंपनीच्या शेअर्सच्या ऐवजी स्वतःच्या कंपनीचे शेअर्स त्या शेअर्स होल्डर्सला देते आणि हा कन्सेप्ट येतो मर्जिंग मध्ये। ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स तुमच्या अकाउंटमध्ये तसेच ठेवले तर हळूहळू काय होतं, त्या शेअर्सची व्हॅल्यू वाढते, या वाढणाऱ्या व्हॅल्यूला म्हणतात कॅपिटल गेन।
आता समजा माझ्या अकाउंट मध्ये 5 लाखाचे शेअर्स आहेत आणि मला पैशाची खूप अर्जंट गरज लागली, तर मी काय करणार, आज ते शेअर विकून टाकतोय. आज शेअर्स विकल्यानंतर तिसऱ्याच दिवशी माझ्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये ते विकलेल्या शेअर्सची व्हॅल्यू म्हणजे ते पैसे जमा होतात आणि मी लगेचच्या लगेच ते ट्रेडिंग अकाउंट मधून सेव्हिंग अकाउंट मध्ये ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे शेअर मार्केट आपल्याला इझी लिक्विडिटी देते. अगदी 3 दिवसांमध्ये आपण पैसे गोळा करू शकतो कुठल्याही इमर्जन्सीसाठी. शेअर म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेलच. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आपण कोणत्या कंपनीचे शेअर्स घेतोय हे खूप महत्वाचं असतं. सगळ्यात पहिली प्रायोरिटी हीच राहील की चांगल्या कंपनीचे शेअर्स निवडावेत. पीपीटीमध्ये मी सगळे पॉईंट दिलेलेच आहेत. प्रत्येक पॉईंट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्याल. आणि हो, पुढचा व्हिडिओ बघण्यापूर्वी ह्याच जर काही शंका असतील तर त्या तुमच्या नोटबुकमध्ये येऊ द्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत शेअर मार्केट म्हणजे काय. तोपर्यंत मजेत रहा आणि हो, इन्व्हेस्टमेंट करायला विसरू नका. थँक्यू.